बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका कोंबडीच्या पिल्लाच्या मागे कोल्हा लागला तेव्हा त्या पिल्लाला लपण्यासाठी एक युक्ती करावी लागली बघा बरं त्याने काय केलं गोष्टीचं नाव आहे कोंबडीचं हुशार पिल्लू ओरिजनल स्टोरी इन उडिया लँग्वेज बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे जुआंगा रायटर्स ग्रुप चित्रांकन सुग्रीप कुमार जुआंगा मराठीत अनुवाद संध्या टाकसाळे गोष्ट वाचली आहे आसावरी दोषी कोंबडी आणि तिची आठ पिल्लं दाणे टिपण्यासाठी जमीन टोकरत हिंडत होती तेवढ्या तिथे कोल्हा आला कोंबडीची ती गुबगुबित आणि रसरशीत पिल्लं बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्या सगळ्यांना मटकावून टाकायचं त्याने ठरवलं हो कोल्हा कोंबडीजवळ जाऊन म्हणाला कोंबडी ताई तुझी तब्येत काही बरी दिसत नाही चल मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो बिच्चारी कोंबडी तिच्या पुढे दुसरा काही उपायच नव्हता कोल्हा तिला झुडपा मागे घेऊन गेला आणि तिचा चट्टामट्टा केला त्याला बाकी पिल्लही अशीच खायची होती कोल्हा पिल्लांकडे आला कोल्ह्याच्या लांब मिशांना कोंबडीची काही पिसं चिकटली होती पिल्लांना काय ते कळलं आणि ती घाबरून धूम पळत सुटली मात्र सगळ्या छोट्या पिल्लाला काही पळता येईना ते पटकन एका दुधी भोपळ्याच्या आत लपलं कोल्हा गुरगुरत म्हणाला चल रे भाच्या मी आता तुला खाऊनच टाकतो पिल्लू म्हणालं मला ना तुमची फार भीती वाटते त्यापेक्षा तुम्ही हा भोपळा जोरात दगडावर आपटून का नाही टाकत त्यामुळे मी मरेन आणि मग तुम्ही मला खुशाल खा कोल्ह्याने अगदी तसच केलं दगडावर आपटल्याने भोपळा फुटला आणि पिल्लू पटकन उडून शेजारच्या बेलाच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसलो कोल्हा म्हणाला आता मी तुला कसं खाऊ छोट कोंबडीचं पिल्लू म्हणाल mm, कोल्हे दादा असं करा तुम्ही तोंडाचा करा मी तुमच्या तोंडात बरोबर पडतो <laughs> कोल्हा आपला भला मोठा जबडा वासून बेलाच्या झाडाखाली उभा राहिला कोंबडीच्या पिल्लाने वरून एक मोठं बेलाचं फळ बरोबर त्याच्या तोंडात पाडलं आणि त्यामुळे कोल्हा मरून गेला कोंबडीचं पिल्लू मग मजे तिथून उडून गेलं भारतातल्या विविध स्थानीय प्रांतीय भाषातल्या गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या युट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद